आणि आता बातम्या विस्ताराने पाहूया। जालन्यामधून पहिली बातमी आहे। जालना जिल्ह्यातील शहागडच्या बँक दरोड्यातील आरोपींना पकडण्यात यश आले। 3.5 कोटींच्या लुटीच्या वाटणीवरून दरोडेखोरांमध्येच वाद झाला आणि या वादातून दरोडेखोर पोलिसांच्या हाताला लागलेत। लुटीच्या वाटणीवरून दरोडेखोरांमध्ये वाद। वादामुळे बँक दरोडेखोर पोलिसांच्या गळाला। साढ़े 3 कोटींची लूट करणारे गजाड। जालना जिल्ह्यातल्या शहागडच्या बुलडाणा अर्बन बँकेत 28 ऑक्टोबरला दरोडा पडला। 9.5 लाख रुपयांच्या कॅश सह 3.5 कोटी रुपयांचा ऐवज चोरला होता। मात्र एवढी मोठी रक्कम हाती लागल्यावर एकाचे डोळे फिरले। तिघांपैकी एका दरोडेखोराला लुटीतली अर्धी रक्कम हवी होती। यावरूनच तिघांमध्ये वाद झाला। या वादाची खबर पोलिसांच्या एका खबऱ्याला लागली। त्यानं गेवराईच्या संदीप काळे या पोलीस अधिकाऱ्याला माहिती दिल्यानंतर 2 दरोडेखोरांना पोलिसांनी मुद्देमालासह अटक केली आहे। 3 आरोपींपैकी 2 आरोपींना अटक केलेला आहे आणि जी मालमत्ता चोरी झाली होती त्यापैकी 9,50,000 रुपये नगदी आपण जप्त केलेला आहे आणि जे सोनं आहे ते पूर्ण 100% म्हणजे 3,42,17,000 रुपयाचं सोन्याचे दागिने जप्त करण्यात आलेले आहेत। पोलिसांना दरोडेखोरांचा सुगावाच लागत नव्हता, पण एका दरोडेखोराला जास्त वाटणीची हाव सुटली आणि दरोडेखोर अलगद पोलिसांच्या जाळ्यात सापडले। लक्ष्मण सोळुंके, साम टीव्ही न्यूज, जालना।